नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आतापर्यंत आपण वाक्प्रचाराचा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं. वरवर समान वाटणारे पण भिन्न अर्थाचे वाक्प्रचार असो, समान अर्थाच्या वाक्प्रचारांचा गट असो किंवा विरुद्ध अर्थ असणाऱ्या वाक्प्रचारांची जोडी असो, अशा प्रकारे आपण जवळजवळ सर्व वाक्प्रचारांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण थोडस मजेशीर रीतीया वाक्प्रचाराचा अभ्यास करूया. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि ती चित्र पाहिल्यानंतर त्या चित्रांचा संबंध जोडून तुम्हाला तो वाक्प्रचार ओळखायचा आहे, त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करावायचा आहे. तर पहा, काही वाक्प्रचार तुमच्या समोर सादर करीत आहे. सर्वात प्रथम पहा, आपल्या समोर चित्र आहे. पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, हे दोन चित्र पाहून आपल्याला कोणता वाक्प्रचार आठवतो? अगदी बरोबर, अत्तराचे दिवे लावणे. अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे उधळपट्टी करणे. आणि या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपल्याला काय करता येईल बरं? हो बरोबर, या वाक्प्रचाराचा उपयोग आपल्याला असा करता येईल की रामरावांनी लग्नात मोठेपणा दाखवण्यासाठी अत्तराचे दिवे लावले. अगदी बरोबर, अशा प्रकारे आपल्याला एक एक चित्र पाहून वाक्प्रचार ओळखायचा आहे, त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. यानंतर आपण फक्त चित्र पाहणार आहोत आणि वाक्प्रचार ओळखणार आहोत. पुढील चित्र बघा मुलांना, दोन्ही चित्रांचं निरीक्षण करा. हो, त्यावरून पुढील वाक्प्रचार आहे उंटावरून शेळ्या हाकणे. त्यानंतरच पुढील चित्र आहे अंथरून पाहून पाय पसरणे, कानावर हात ठेवणे, केसाने गळा कापणे, गंगेत घोडे न्हाणे, घर डोक्यावर घेणे, डोळ्यात तेल घालून राहणे, दुधात साखर पडणे, नाकाला मिरच्या झोंबणे, नाकाने कांदे सोलणे, पोटावर पाय देणे, रक्ताचे पाणी करणे, हातावर तुरी देणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चित्रांवरून वाक्प्रचारांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण जेवढे वाक्प्रचार पाहिले त्या वाक्प्रचारांचा अर्थ आपल्याला सांगून त्याचा वाक्यात उपयोग करावायचा आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व मार्गांनी वाक्प्रचार या घटकाचा अभ्यास केलेला आहे. यानंतर त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं कशी द्यायची हे तर आपण पाहणारच आहोत, पण नक्कीच या सर्व व्हिडिओंमधून आपला वाक्प्रचार हा घटक दृढ झालेला असणार आहे. तर आपण सर्वजण अभ्यास करूया आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.